एक कप रवा, एक खोटी तक, आता आपण त्याच्यात थोडं अजून भात घालून पातळ करून घेऊया. हे थोडे अर्धा टीस्पून जिरे, दोन मिरचीचे एकदम बारीक बारीक तुकडे करून घ्या. दोन टेबल स्पून साखर, चवीनुसार मीठ, दोन टेबल स्पून तेल, एक टेबल स्पून लिंबूचा रस. आता हे सगळं मिक्स करून घ्या. चला मी मायक्रो प्रीहीट करून घेतले. आता आपण एक इनोचं पाकिट आपण त्याच्यामध्ये घालूया. इनो मिक्स केल्या केल्या लगेच मायक्रोला लावा. हे आता मी ऑलरेडी तेल लावून मायक्रोचं भांडण तयार केले. आता आपण जेव्हा ढोकळा वगैरे करतो तेव्हा आपण एका ह्याच्यामध्ये एक प्लॅस्टिकचा आता माझा छोटासा डबा आहे त्याच्यात मी थोडस पाणी घालून मायक्रो इथं ठेवते. त्यामुळं कसं आपण कुकरला कसं हे करतो वाफवून घेतो सेम तसाच ढोकळा होतो. आता आपण मायक्रो 5 मिनिट लावूया. आता हे बघा आपण ढोकळा तयार झाला. पहिल्यांदा 5 मिनिट लावले, परत 2 मिनिट लावले, 7 मिनिट लागलं माझ्या मायक्रोला. तुमच्या मायक्रोला बघा, एक 5 मिनिट लावून परत वेळ बघून लावा. हे बघा, हे मी स्टीम ठेवल्यामुळं सेम आपण कसं कुकरला हे करतो तसंच ते ढोकळं. एक चमचा तेल झाला, मोहरी दाणे, कढीपत्ता, मिरची, कोथिंबीर तेलातच टाका. दोन चमचे साखर, थोडस पाणी, एक उकळी येऊ दे, एक उकळी येऊ दे. आता हे उकळ्याला आता बंद करा आणि ढोकळ्यावर घालून घ्या. आपण कट करूया. आपला रेग्युलर रव्याचाच मी ढोकळा केलेला आहे. आपल्या माझ्या मायक्रोला 8 मिनिट लागले. बघा एकदम पफी पफी होतो.